लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते अशा तिहेरी भूमिकेत आपली छाप पाडणारे म्हणून प्रवीण तरडेंना ओळखले जाते. रोखठोक संवाद आणि जबरदस्त ऍक्शन मुळे सरसेनापती हंबीर राव या चित्रपटाने चांगलीच कमाई केली आहे. या चित्रपटानंतर आता प्रवीण तरडे हे शेती करण्यात रमलेले पाहायला मिळतात. त्यांचा शेती करतानाचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. प्रवीण तरडे हे सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात. ते नेहमी त्यावरून विविध गोष्टींवर त्यांची मतं ठामपणे मांडतात. नुकतंच प्रवीण तरडे यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर केलाय. यात ते स्वतः शेती करताना पाहायला मिळतात. चला तर पाहूयात हा व्हिडिओ. या व्हिडिओत एक बैल जोडी घेऊन ते स्वतः शेतात राबताना दिसत आहेत. या व्हिडिओला काळ्या मातीत मातीत तिफण चालते हे गाणं बॅकग्राऊंडला ऐकायला मिळतंय. प्रवीण तरडे यांनी या व्हिडिओला हटके कॅप्शन देखील दिला आहे. हा चिखल पायाला काय अख्ख्या अंगाला लागला तरी झटकला नाही जात, कारण आपल्या कैक पिढ्यांनी हा चिखल एखाद्या दागिन्यासारखा मिरवलाय, आपणही मिरवू असे त्यांनी या व्हिडिओला कॅप्शन देत शेअर केला आहे. तर त्यांचा हा व्हिडिओ चाहत्यांना आवडला असून चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केलाय. तर तुम्हाला त्यांचा हा व्हिडिओ आवडला का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. लंडनच्या ऑक्सफर्ड स्ट्रीटला लायन किंग हे नाटक पाहायला आलोय. आता नाटक पाहायला जायचं म्हणजे पारंपरिक वेशभूषा छान पाहिजे. इथल्या लोकांनाही कळलं पाहिजे ना आपण कुठून आलो इथे. आणि गजरा ही तर परंपरा आहे, गजरा पाहिजे नाटक पाहायला जायचं म्हणजे. चला मंडळी, आता लंडनला आलोय तर लायन किंग या नाटकाचा आनंद घेतो. नाटक पाहणं ही मराठी प्रेक्षकांची मोठी संस्कृती आहे. तुम्ही सुद्धा जे आम्ही नेहमी पाहतो पण पुण्यात, मुंबईत, कुठेही कुठल्याही महाराष्ट्रातल्या थिएटरला जर नाटक लागलं तर नाटक नक्की पहा. कारण कुठल्याही शहरात गेलं तरी तिथल्या नाटकात तिथल्या माणसांच्या जगण्याची पद्धत कळते. म्हणून लायन